प्रत्येक ब्लाऊजचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य असतं. त्यातीलच हा एक प्रकार मद्रास कटोरी ब्लाऊज जो आज आपण शिकणार आहोत. या ब्लाऊजची वैशिष्ट्य म्हणजे या ब्लाऊजमध्ये पुढच्या बाजूला एकही जॉईंट नसतं. जसे की कटोरी, डबल कटोरी, प्रिन्सेस कटमध्ये जॉईंट असतात, तसे यामध्ये एकही जॉईंट नसतो. शिवाय याला एकच डाच असतो पुढच्या बाजूला. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि खास वैशिष्ट्य म्हणजे हा क्रॉस कटिंगमध्ये असतो, म्हणजे तिरप्या कापडात कापला जातो. तिरप्या कापडात याचं कटिंग करतो, त्यामुळं हा फिटिंगला अतिशय सुंदर बसतो. तर तुम्ही बघितलंच असेल याच्या अगोदर मद्रास कटोरी ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तो मी बंद गळ्यामध्ये दाखवला होता. पण हाच ब्लाऊज मी डीप गळ्यामध्ये सुद्धा ट्राय केला, फिटिंग अतिशय छान बसलं आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर व्हिडिओला स्किप न करता बघा, शेवटपर्यंत बघा, कारण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत ज्या ब्लाऊजच्या फिटिंगसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. नमस्कार, मी उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. ब्लाऊजचं कटिंग सुरू करण्याअगोदर माझी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही अजून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बटणावरही क्लिक करा. इथं मापं बघून घ्या जी मी लिहून ठेवलेली आहेत. तर इथं काही मापांमधला मी फरक सांगणार आहे. जसं की चेस्ट, चेस्टचं माप हे दोन्ही हाताच्या खाली काखेमध्ये गोलाकारात टेप घेऊन घेतलं जातं. आपली चेस्ट आहे 34 इंच. फुल बस्टचं माप हे छातीचा सगळ्यात उभार भाग जिथे असतो तिथे गोलाकारामध्ये टेप घेतला जातो आणि मोजलं जातं, जे आपलं आहे 36 इंच. आणि टक्स पॉइंट हा वरच्या शोल्डरच्या टोकापासून, म्हणजे शोल्डरच्या मध्यापासून खाली फुल बस्टच्या मापापर्यंत उभं माप घेतलं जातं, त्याला टक्स पॉइंट म्हणतात, जे आपलं 10 इंच आहे. तर ही तीन मापं महत्त्वाची होती कारण बऱ्याच जणांना यात कन्फ्युजन होतं. आता आपण इथं अगोदर पेपरवर कटिंग करणार आहोत, कारण पेपरवर कटिंग केल्यामुळे बरीच कापडाची बचतही होते आणि व्यवस्थित आपल्याला कापडावर अंदाज सापडतो. सगळ्यात आधी आपण इथं उंचीचं माप टाकले. उंची आपली 14 इंच आहे तयार. त्यात 1 इंच शिलाई मार्जिन मिसळून 15 इंचावर आपण माप टाकलंय. नंतर मी घेतलंय शोल्डर 5 इंचावर, मुंड्याचं माप 5.5 इंचावर. तर गळाखोलीनुसार शोल्डर आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं ह्याचा व्हिडिओ आपला अपलोड केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तिथं मी तक्ता दिलेला आहे. आता इथं छातीचा चौथा भाग घेतलाय. छाती आपली म्हणजे चेस्ट 34 इंच आहे, त्याचा चौथा भाग 8.5 इंचावर मी मार्क केलंय. इथं आहे आपली कंबर जी 28 इंच आहे, त्याचा चौथा भाग होतो 7 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच डाचसाठी मिसळायचं आहे आणि 8 इंचावर मार्क केलंय. आता ही रेषा वरपर्यंत जोडून घेतली. याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवा खाली आणि वर दोन्ही आणि सरळ रेषा आखून घ्या. आता आपण इथं मुंड्याचं माप टाकूया. तर पाठीमागच्या मुंड्याचं माप टाकण्यासाठी सगळ्यात आधी इथं असं टेप दुमडून घ्या, मध्य काढा, मध्यापासून अलीकडे 1 इंच मार्क करा, वर रेषा जोडा आणि 1/2 इंच तिरपे घेऊन मागील मुंड्याचा आकार द्या. इथं आपण सगळ्यात आधी मागचा पार्ट म्हणजे बॅक पार्ट तयार करतोय. आता इथे शोल्डर पट्टी मी 2.5 इंच ठेवते, कारण तयार झाल्यानंतर ही साधारण 2.25 च्या दरम्यान तयार होईल दोन्ही बाजूला शिलाईत जाऊन. नंतर गळा खोली ही पाठीमागची मी 10 इंच घेतीये. आवडीप्रमाणे तुम्ही 9 इंच, 11 इंच, 12 इंच ठेवू शकता. गळा रुंदी खाली वाढवून घेऊ शकता 3.5 इंच ते 4 इंचापर्यंत. आणि ही रेषा वर आखून घ्यायची आणि गळ्याचा गोलवा आकार द्या. तुम्हाला हवा तो गळ्याचा शेप तुम्ही देऊ शकता. आता इथं डाचचं मार्किंग करायचं आहे, पाठीमागचे डाच. तर इथून इथपर्यंत टेपला धरा, टेपला मध्यावर दुमडा, तिथं पॉइंट द्या. आता आपला डाच पाठीमागचा 4.5 इंच मी घेत आहे आणि हे लक्षात ठेवायचं की ही डाचची उंची गळ्याच्या वर जाता कामा नये. 1/2 इंच दोन्ही बाजूला मार्क केलं आणि डाच आपण आखून घेतलेत. आता बऱ्याच जणांचा हा मला कमेंट येते की आमचा ब्लाऊज हा पाठीमागून वर जातोय, तर त्यासाठी मी एक छोटं सोल्युशन सांगणार आहे. इथं तुम्ही 1/2 इंच खालून एक रेष मारून घ्या. ज्यांचा ब्लाऊज वर जात नसेल त्यांनी जरी ही पद्धत अवलंबली तरी सुद्धा हे गळ्याचं
पाठीमागच्या भागाचं फिटिंग छान येतं। तर अर्धा इंच खालून रेष मारली आणि डास आपण खाली वाढवून घेतले। आता इथून आपल्याला या कोपऱ्यात तिरपी रेषा मारायची अशा प्रकारे। आता इथं बघा काय केलं, इथं आपण उंची वाढवली अर्धा इंच, पण इथं मात्र उंची आपली वाढणार नाही, म्हणजे फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही। आणि इथं उंची वाढवली कारण ज्यावेळेस आपण डास घेतो त्यावेळेस इथं बरोबर सरळ, आता जरी हे तिरपं दिसत असलं तरी डास घेतल्यावर ते सरळ होऊन जाईल, मी तुम्हाला ते दाखवीनच। पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे, आता आपण हे पूर्ण कटिंग करून घेऊया। तर इथं हे तुम्हाला तिरकं दिसतंय पण डास घेतल्यावर हे सरळ होणार आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। आता पुढच्या भागाच्या कटिंगसाठी सगळ्यात आधी 3 इंचावर एक रेषा आखून घ्यायची। मी इथं 3 इंच अलीकडे घेतले आणि एक रेषा आखून घेतली। आता इथं आपण आपला पाठीमागचा भाग जो कटिंग करून ठेवला होता तो घेणार आहे। घेतल्यानंतर इथं आपल्याला काही मार्किंग करायचे, जसे की बघा शोल्डर पट्टीचे दोन्ही बाजूने मार्क करून घ्या, नंतर मुंड्याच्या खोलीचं मार्किंग करून घ्या आणि उंचीचं एक मार्किंग करून घ्या। तर बघा इथं एक मार्किंग, इथं एक आणि इथं एक। आता याला काढून टाकूया। आता जे मार्किंग केले तिथं आपण रेषा आखून घेऊया। सगळ्यात आधी आपण उंचीची रेषा आखून घेतली, नंतर आपण मुंड्याच्या दोन्ही रेषा आखू, उंची आणि आडवी रेषा। आता इथं बघा, इथं 1.5 इंच आत घेऊन शिलाई मार्जिनचं मार्किंग करू। आता इथून इथं आपलं हे 8.5 इंच होतं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर हे 10 इंच झालं। आता इथं वर 10 इंच आहे तर खाली कमरेत सुद्धा 10 इंच आपण घेणार आहोत, म्हणजे वर जेवढं आहे तेवढंच खाली पण घ्यायचंय आणि ही रेषा आपली सरळ खाली येणार आहे। मार्किंग झाल्यानंतर आता आपण 1.25 इंच तिरपं घ्यायचंय पुढच्या मुंड्यासाठी, हे आपण पुढच्या भागाचं कटिंग करत आहोत। आणि इथं 1.5 इंच वर आणि खाली शिलाई मार्जिन घेऊन सरळ रेषा आखून घेतली। आता गळा पुढचा तुम्ही 6.5 इंच, 6 इंच किंवा 7 इंचापर्यंत ठेवू शकता। गळा रुंदी खाली मी 3.25 इंच ठेवली आहे। वर रेषा आखून गळ्याचा गोलवा आकार देऊया। मद्रास कटोरी ब्लाऊज हा तुम्ही जर दिलेल्या मेथडनुसार कटिंग केला आणि व्यवस्थित शिवला तर डीप गळ्यामध्ये सुद्धा हा ब्लाऊज खूप छान बसतो। आता इथं वरून आपण 10 इंचावर टक्स पॉइंट आपला आहे, पण 10.5 इंच घेणार आहोत कारण 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी। इथून सरळ रेषा आखून घेतली, ही आपली टक्स पॉइंट रेषा झाली, म्हणजे ॲपेक्स पॉइंट सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। तर ही आपली टक्स लाईन झाली। आता आपण बघणार आहोत की आपली खालची योक पट्टी किती आहे। तर तुम्ही ब्लाऊजवरून मोजू शकता, ही आपली 2.5 इंच आहे। हे मी फक्त उदाहरणादाखल दाखवत आहे। तर इथं 2.5 इंच माझी योगपट्टी आहे, मी 2.5 इंचावर मार्किंग करते। ब्लाऊजवर तुम्ही अशा प्रकारे मोजू शकता, हे मी दाखवले, हा मापाचा ब्लाऊज नव्हता। सर्वसाधारण ही योगपट्टीची रेषा आवडीप्रमाणे 2 ते 2.5 इंचावर येऊ शकते। आता इथं टक्स लाईन आहे, तिथं आपण फुल बस्टचं माप टाकतो। फुल बस्ट आहे आपलं 36 इंच, त्याचा 1/4 हिस्सा होतो 9 इंच। 9 इंच अधिक त्याच्यात 1/2 इंच मिसळायचंय आणि इथं मार्किंग करायचंय। तर ही रेषा मी बरोबर 1/4 इंचापर्यंत पुढे वाढवली आणि मार्क केलं। आता तुमच्याकडे जर मापाचा ब्लाऊज असेल तर मापाच्या ब्लाऊजवर फुल बस्ट कसं मोजतात ते मी दाखवणार आहे। हा 38 इंच फुल बस्ट साईजचा ब्लाऊज आहे आणि याचं कटिंगही आपल्या व्हिडिओवर झालेलं आहे, म्हणून मी हा ब्लाऊज घेतला आहे। तर इथं बरोबर पकडायचंय, इथं टेप लावून घ्यायचंय, तिथून कटोरीचं इथं टक्स पॉइंट आहे। तर कटोरीच्या ब्लाऊजवर आपण मोजतोय, असंच तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवर मोजू शकता। टक्स पॉइंटला बरोबर इथं धरले, तिथं परत चिमटीत टेप धरलंय आणि तिथून पुढं टेपला पुढं घेत आयपट्टीपर्यंत घेतले। आयपट्टी मापात धरायची नाही कारण ती वाढीव पट्टी असते। तर इथं बघा, हे बरोबर 1/4 इंच येत आहे। तर हे 1/4 इंच तुम्ही असं ब्लाऊजवर मोजा आणि तेवढंच माप तुम्हाला टक्स लाईनवर टाकायचं आहे।
तर ते 10.25 इंच कसं आलं, 38 इंच फुल बस्ट आहे, त्याचा चौथा हिस्सा होतो 9.5 इंच, 9.5 अधिक 1.5 इंच मिसळलं तर बरोबर 10.25 होतं. जरी तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज नसेल, अंगावरचं माप असेल तर तुम्ही मोजून टाका, आणि नसेल तर ब्लाऊजवर जेवढं येतं तेवढं मोजून तुम्ही टक्स लाईनवर माप टाका आणि तिरपी रेषा आखून घ्या, जशी की आपण इथं आखून घेतली. आता इथं बघा, आपल्याला फुल बस्टचा 10वा हिस्सा घ्यायचा आहे आणि पॉइंट लावायचा आहे. तर फुल बस्ट आहे आपलं 36 इंच, ते 36 इंच मी इथं काढलं. तर 10वा हिस्सा करत बसायची गरज नाही, मध्ये एक पॉईंट देऊन टाका 3 आणि 6 मध्ये, तर 3.6 होतं. तर बरोबर इथं 3.6 म्हणजे जवळजवळ 4.25 इंचावर मी मार्किंग केलं. आता तिथून खाली रेषा आखून घेऊया. ही आपली डाचाची रेषा झाली, म्हणजे इथं आपला डाच येणार. आता इथून खाली 1 इंचावर मार्क करा, जर नॉर्मल साईज असेल, आणि तुमची साईज जर मोठी असेल ब्लाऊजची 38 इंचाच्या पुढं असेल तर 1.25 इंच खाली घ्या. आता आपलं नॉर्मल आहे म्हणून 1 इंचावर मार्क केलं. आता या पॉईंटपासून आपल्याला तिरप्या रेषा आखायच्यात अशा प्रकारे. इथून मी इथपर्यंत रेषा आखली, आता इथून इकडच्या साईडला. पण या साईडची रेषा आखण्या अगोदर ही रेषा आपण पुढे वाढवून घेऊया योगपट्टीची, आणि मग ही रेषा तिथं टच करायची. आता आपल्याला डाच रुंदी काढायची, तर त्यासाठी कंबर आहे आपली 28 इंच, 28चा चौथा भाग होतो 7 इंच, 7 इंचावर एक पॉइंट दिला. आता याच्या बाहेर इथून इथपर्यंत असं टेप धरायचं आहे, परत मध्यावर दुमडायचं आहे, आणि जेवढी पण आपली दुमड आली आहे टेपची ती आपली डाच रुंदी. तर ती डाच रुंदी अशी आपली जिथं रेषा आली आहे डाचाची त्याच्या दोन्ही बाजूला धरून मार्किंग करायचं. ही डाच रुंदी आपल्याला आपली साईज अनुसार बरोबर मिळते. आता या रेषावर आखून घ्या. या झाल्या आपल्या डाच रुंदी. आता इथं आणखीन ही जी आपली डाचची उंची आहे ती मधली बघायची, ती बरोबर 3.25 इंच आहे. तर ही सुद्धा 3.25 इंच आली पाहिजे, आणि ही सुद्धा 3.25 इंच आली पाहिजे. ही 3.25 इंच शिलाई मार्जिन सहित आहे, म्हणजे तयार झाल्यानंतर ही आपली डाचची उंची होणार आहे 3.25 इंच. तर 3.25 इंच बरोबर करून हा फरक आपण होता तो थोडासा काढला, म्हणजे रेषा आखून घेतली. आता हा खालचा भाग आपण कापून टाकणार आहोत, तो आपल्या कामाचा नाही आहे. तर हे पूर्ण इथं ड्राफ्टिंग झालेलं आहे, आता फक्त कटिंग करून घ्यायचं. तर अतिशय सोपी पद्धत आहे, सहज समजण्यासारखी आहे, ब्लाऊज नक्की ट्राय करा. इथं कटिंग आणि शिलाई दोन्ही दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कटिंग करून घेतलं. आता इथं बघा, इथं बाहेरच्या बाजूला 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवा, कारण आपण हुक आणि आईची पट्टी जोडणार आहोत गळ्याकडच्या बाजूला. आणि इथं खाली हिथून आपली शिलाई येणार आहे डाचची, तर जिथून शिलाई येणार आहे तिथून असं मार्किंग करून घ्या जवळजवळ 1/2 इंच आतून, आणि त्याच्या आतला भाग काढून टाका. आता इथं 1 इंच वर घ्या गळ्याच्या बाजूला, आणि हिथून आपली योगपट्टीचा आकार द्या, कारण योगपट्टी 1 इंच वर असते या बाजूला, त्यामुळे हा भाग काढून टाकायचा आहे. हे कापून टाकू. इथं योगपट्टीचा आकार दिला 1 इंच वर घेऊन, आणि हा आपला पुढचा भाग तयार आहे. आता बघा, इथं आपला असा डाच येणार. तर इथं मी दुमडून घेते बरोबर. आता हे कमरेचं माप आपल्याला मोजायचं आहे. कंबर आपली 28 इंच आहे, त्याचा चौथा हिस्सा होतो 7 इंच, तर आपलं हे 7 इंच अधिक 1/2 इंच एक्स्ट्रा यायला पाहिजे, म्हणजे 7.25 इंच यायला पाहिजे. तर टेप धरताना पुढचं शिलाई मार्जिन सोडा, हुक आणि आईपट्टीचं, आणि तिथून टेप धरा. तर हे माझं बरोबर 7.25 इंच येते. कमरेचा 4/4 अधिक 1/2 इंच एक्स्ट्रा यायला पाहिजे. सांगितलेल्या मापापेक्षा जर माप तुमचं कमी येत असेल तर डाच रुंदी कमी करून घ्या, आणि माप जर जास्त येत असेल तर डाच रुंदी वाढवून घ्या. आता इथे खालच्या बाजूला योगपट्टीचं आपण कटिंग करणार आहोत. योगपट्टीसाठी मी दुसरा कागद घेतलाय. तर तयार योगपट्टी आपली 2.5 इंच होती, आणि त्यात आपण 1 इंच मिसळून घेणार आहोत, 3.5 इंचावर मार्किंग करणार आहोत, कारण 2.5 इंच तयार योगपट्टी आहे, त्यात 1 इंच शिलाई मार्जिनसाठी मिसळला. आता इथून कमरेचा चौथा, कंबर 28 आहे, त्याचा चौथा हिस्सा 7 इंच होतो, त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्या आणि 9 इंचावर मार्किंग करा. 2 इंच अशासाठी,
कारण 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन राहील आणि 1/2 इंच आपलं हुक आणि आईच्या पट्टीला सोडलेलं आहे. तर इथं बरोबर चौकोन बॉक्स बनवून घेतला. आता इथं 1 इंच वर घ्यायचे कारण योगपट्टी गळ्याकडच्या बाजूला 1 इंच वर असते आणि आपण ब्लाऊजवरही 1 इंच वर कटिंग केलेलं आहे. तर हा योगपट्टी तयार आहे, हिचं कटिंग करून घेऊया. आता ही योगपट्टी आपण आपल्या पुढच्या भागाला मी लावून दाखवते. बघा, इथं आपण डास घेणार आहोत. डास घेतल्यानंतर ही योगपट्टी बरोबर आपली इथं बसते. अशा प्रकारे हा पुढच्या भागाचं कटिंग आपलं झालेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग करूया. बाहीसाठी मी इथं कागद दुमडून घेतलेला आहे. बाही रुंदी मी ठेवणार आहे इथं 6.5 इंच. कॅप हाईट आपली येणार आहे इथं 3.25 इंचावर. बाही कटिंगचा डिटेलचा व्हिडिओ आपला एक अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी बाहीविषयी माहिती दिलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा वरच्या कमेंटमध्ये. बाही उंची 4.5 इंच आहे, तर मी 5.5 इंचावर मार्किंग केलं कारण 1 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि रेषा आखून घेतली. खाली 6 इंच दंडघेर होता, मी 6 इंचावर रेषा आखून घेतली आणि नंतर अशी तिरपी जोडून घेतली. आता इथून पाठीमागचा आकार आणि पुढचा आकार देणार आहोत बाहीचा. दोन्ही आकार देऊन झालेत. बाहेरच्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहोत कारण ब्लाऊज मध्ये सुद्धा तेवढंच ठेवलेलं आहे. आता याचं कटिंग करून घेऊया. आता हे पूर्ण आपण कागदावर कटिंग करून घेतलेलं आहे, पुढचा भाग, पाठीमागचा भाग आणि बाही. आता हे आपण अस्तरावर कटिंग करून घेऊ, नंतर ब्लाऊजच्या कापडावर कटिंग करून घेऊ. कागदावर कटिंग केल्याने कापड कमी लागतं आणि ऍडजस्ट करून ठेवता येतं. तर हे अस्तर आहे, तर जिथं आपली फोल्ड असतो, घडी असते, घडीच्या बाजूला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. पुढच्या भागाला तिरकस ठेवायचं आहे, म्हणजे तिरप्या कापडात. जशी आपण कटोरीचं कटिंग करतो तिरक्या कापडात, तसंच पुढचा भागही इथं तिरप्या कापडात ठेवायचा, म्हणजे बायस ठेवायचा आहे. आणि योगपट्टी दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्या, ऍडजस्ट करून ठेवा तुम्ही. आणि या बाजूला आपण बाही ठेवू शकतो. आता हे जसं दाखवलंय तसंच कटिंग करायचंय. कुठेही शिलाई मार्जिन घ्यायचं नाहीये कारण ऑलरेडी शिलाई मार्जिन घेऊनच आपण कागदावर कटिंग केलेलं आहे. तर मी अस्तर कापून घेतलेला आहे. फक्त मी इथं पाठीमागचा गळा नाही कापलेला कारण आपण पॅटर्न बनवणार आहोत, आणि बाही पण मी कापली नाही कारण बाहीवर पण आपण छान पॅटर्न बनवणार आहोत. आता हे मी काढून घेते आणि याला मी ब्लाऊजच्या कापडावर ठेवले, म्हणजे मेन फॅब्रिकवर. इथं सुद्धा आपल्याला पुढचा भाग तिरप्या कापडातच ठेवायचा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथं मी बाही कापणार नाही आहे कारण जसं मी सांगितलं बाहीवर पॅटर्न करणार आहे. तर मी इथं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचं कापडही जसं आहे तसं कापून घेतलंय. शिलाई मार्जिन मी कुठंच ठेवलेलं नाही. जर तुमचं ब्लाऊजचं कापड सुळसुळीत असेल तर थोडं जास्तीचं कापा अस्तरापेक्षा. आता आपण शिवणाकडे येऊया. हा आपला पाठीमागचा भाग आहे जो मी इथं घेतलाय. त्याच्यावर मी डासचं मार्किंगही करून घेतलंय. सगळ्यात आधी मी पाठीमागचा भाग दाखवणार आहे. तर ब्लाऊजचं कापड आणि अस्तर मी दोन्ही एकमेकांना चारी बाजूने शिलाई मारून जोडून घेतलेले. फक्त मी शिलाई मारलेली आहे सिम्पल. आणि इथं मी डासचं मार्किंग करून घेतलंय जसं आपण कागदावर केलं होतं. आता सगळ्यात आधी डास घेण्याआधी आपण डासाच्या मध्यावर शिलाई मारून घेतो कारण डास घेताना दोन्ही कापड हातात यावं म्हणून, अस्तर आणि ब्लाऊजचं. शिलाई मारल्यानंतर तुम्हाला मी इथं दाखवणार आहे कारण आपण इथं बघा तिरपा कट दिला होता. इथून सरळ होता आणि इथून तिरपा होता. तर डास घेतल्यानंतर हे कसं सरळ होतं हे मी दाखवणार आहे. तर इथून मध्यावर बरोबर पकडून घ्यायचंय आणि नेहमीप्रमाणे डास घ्यायचा. बरेच जणांच्या कमेंट आल्या होत्या की पाठीमागून ब्लाऊज वर जातो, तर त्याची 2 ते 3 कारणं आहेत. कमरेमध्ये व्यवस्थित फिटिंग नसेल किंवा ब्लाऊज शिवणामध्ये व्यवस्थित आला नसेल तरीही पाठीमागून ब्लाऊज वर जातो, किंवा ब्लाऊजची उंची कमी पडली असेल. आणि त्यातीलच एक कारण म्हणजे जर तुम्ही इथं पाठीमागच्या भागाला सांगितल्याप्रमाणे जर कटिंग केलं खाली डासच्या, तर हा ब्लाऊज अगदी तुमचा ब्लाऊज वर जरी जात नसेल, नेहमीच्या ब्लाऊजला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे माप घेतलं तरी सुद्धा हे फिटिंग छान बसतं. तर इथं बघा खाली हे बरोबर सरळ आले, कुठेही तुम्हाला वाकडं दिसणार नाही. आणि तुमचा जो मधून ब्लाऊज वर जातो पाठीमागून, तो प्रॉब्लेम इथं बऱ्याच अंशी सॉल्व होईल.
आता आपण इथं पाठीमागची पट्टी लावून घेऊया. तर ह्या पट्टीला मी एका बाजूने दुमडून टीप मारलेली आहे आणि आता आपण खालच्या बाजूने ही लावून घेतोय. तर लावताना मी दोन छोटे छोटे प्लीट्स घेतले, याने काय होतं पट्टी जेव्हा आपण दुमडतो वरच्या बाजूला तेव्हा व्यवस्थित दुमडली जाते. एक किंवा दोन प्लीट्स घेऊन टाका. आता या पट्टीला खालच्या बाजूला दुमडून मी दाब टीप मारली आहे आणि हिला परत उलट्या बाजूला घेऊन आतल्या बाजूने दुमडायचं आणि मोठं टाक्याची टीप मारू, कारण आपण इथं हात शिलाई करतो नंतर, आणि ही टीप उसवून काढायची. तर हा पाठीमागचा भाग तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला पूर्णपणे हा भाग सरळ आलेला आहे आणि हा छान बसतो फिटिंगला. हे जे मेथड मी सांगितलेलं आहे डासच्या खाली अर्धा इंच घ्यायचं, ते फक्त डीप गळ्यासाठी आहे. बंद गळ्यासाठी हे मेथड वेगळं आहे. आता आपण इथं पुढचा भाग घेतलेला आहे, तर पुढच्या भागाचं अस्तर आणि ब्लाऊजचं कापड दोन्ही एकमेकांना चारू बाजूने टीप मारून जोडून घ्यायचं. तर डाचापासून सुरुवात करायची आहे, कारण परत डाच खालीवर झाले तर तिथं काही करू शकत नाही, म्हणून तिथून शिलाईला सुरुवात करायची आणि मग तुम्ही चारी बाजूने टीप मारून घेऊ शकता. तर मी टीप मारून घेतलेली आहे, जर एक्स्ट्राचं काही कमी जास्त कापड असेल तर ते कापून घ्या. कापून झाल्यानंतर मी कागदाचा पॅटर्न घेतला आहे, कारण डाचाची जी उंची असते तिचं अगदी एक्झॅक्ट म्हणजे अगदी बरोबर माप आपल्याला इथं मिळलं पाहिजे. तर इथं मार्किंग करून घ्या जेवढं आपण सोडलं होतं तेवढं, जिथून आपल्याला शिलाई घ्यायची ते मार्किंग केले आणि इथं हा जो पॉईंट असतो ह्या पॉईंटचं पण एक्झॅक्ट आपल्याला माप घ्यायचं. मी इथं बरोबर घेतलं. कागद काढून टाकूया आणि जिथं मार्क केलंय तिथून लाईन आखून घ्या, कारण हा पॉइंट अगदी बरोबर मापात येणं गरजेचं असतं. आता आपण इथं डाच मारून घेऊया. याला बरोबर मध्यावर दुमडून घ्या आणि व्यवस्थित दुमडून डाच मारून घ्या. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण लाईन आखतो एकीकडे आणि टीप आपली आत किंवा बाहेर जाते, तर त्याचा परिणाम काय होतो ते पण मी दाखवणार आहे. तर इथं टीप मी मारली आहे खरी. आता बघा हा खूप छान पफ आला इथं, तुम्ही बघू शकता. आता आपण इथं मोजणार आहोत. काय मोजणार आहोत तर बघा, इथं आपण हुक आणि आयपट्टीसाठी अर्धा इंच सोडलं होतं तिथं मार्क करा. दीड इंच आपण शिलाई मार्जिनचं सोडलं होतं ते मार्क करा. आणि याचा मधला भाग मोजायचा आहे, तर याचा मधला भाग आपला आला होता 7.25 इंच, कमरेचा 1/4 अधिक 1/2 इंच. तर इथं बघूया किती येतोय. तर हा माझा जवळजवळ 7.5 इंच येतोय, 1/2 इंच जास्त येतोय. तर अशा वेळेला काय करायचंय, डाचला आपण परत एकदा दाबून घ्यायचंय. तर असं का झालं बघा, इथं मी मार्क केलं एकीकडे आणि टीप माझी थोडी आतून आली आहे, त्यामुळे 1/2 इंचाचा फरक पडला. तर जिथं मार्क आहे तिथून बरोबर टीप मारायची. आणि आता परत एकदा आपण मोजून बघूया. 1/2 इंच आपलं जास्त झालं म्हणून आपण दाबून घेतलं, जर तुमचं कमी पडत असेल तर थोडंसं तुम्ही डाच आतून घ्या, म्हणजे शिलाई आतून घ्या. आता बघा हे बरोबर आपलं 7.25 इंच येत आहे, हे बरोबर 7.25 इंच येत आहे. अशा प्रकारे हे वेळोवेळी मोजून घेणं गरजेचं आहे. आता हा पॅटर्न बरोबर झालाय. आता हे बघा, हे तिरप्या कापडात आहे, इथं थोडस खालीवर जर झालं असेल तर ते व्यवस्थित करून घ्या, व्यवस्थित कापून घ्यायचंय ते आकाराप्रमाणे. आपण कापून घेतलंय. आता खालच्या बाजूला आपण योगपट्टी जोडून घेणार आहोत. तर योगपट्टीसाठी ब्लाऊजची योगपट्टी आणि अस्तराच्या कापडाची योगपट्टी दोन्ही मी चारही बाजूने शिलाई मारून जोडून घेतलेले आहे. आता या योगपट्टीला एकदा मोजायचे, तिला मध्यावर दुमडून घ्या. बऱ्याच वेळेला काय होतं, योगपट्टीचं वरचं टोक लांब वर जातं आणि ते अंतर जास्त होतं, तर हे अंतर 1 इंचापेक्षा जास्त नकोय. तर हे माझं बरोबर 1 इंच आहे, जर जास्त असतं तर मी हे इथून याला कापलं असतं असं तिरकं, कारण जास्त झाल्यानंतर ब्लाऊजच्या उंचीत आणि फिटिंगमध्येही फरक पडतो. आता या योगपट्टीला असं मी उलटं ठेवून इथून 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारणार आहे. याला योगपट्टीला आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. योगपट्टी इथं जोडून झालेली आहे. आता हा पॅटर्न आपला असा दिसेल. योगपट्टी जोडल्यानंतर पाठीमागचा भाग घ्या आणि मुंड्याकडील म्हणजे फिटिंगची जी बाजू असते ती बरोबर दोन्ही बाजू एकमेकांवर ठेवा, पुढची आणि मागची, कारण इथं उंची मोजायची असते. आणि इथं खाली
जिथं आपला पाठीमागचा पॅटर्न संपतो तिथं मार्क करा, कारण तिथून बरोबर आपल्याला खालची योगपट्टी जोडायची. त्यामुळं काय होतं, उंची बरोबर होते, खाली किंवा वर होत नाही. आता मार्किंग केलेलं आहे, आता अस्तराच्या कापड्याची एक योगपट्टी घेतली आणि इथून बरोबर टीप मारायचे. तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, अस्तराच्या कापडावर मी चार योगपट्ट्या कापल्यात, दोन एका साईडला जोडतील आणि दुसऱ्या दोन दुसऱ्या बाजूला जोडतील. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी ही योगपट्टी जोडली, तिला परत खालच्या बाजूला घेऊन दाबटीप मारून घ्यायची. आता वरच्या बाजूचा पॅटर्न रोल करत खाली आणलाय आणि योगपट्टीला वरच्या बाजूला दुमडून टिपेवर टीप मारायची आहे. इथं वरच्या बाजूला पहिलीच टीप असते योगपट्टीची, त्याच्यावर टीप मारायची. आता ही टीप मारताना आतलं कापड टिपे देणार नाही याची काळजी घ्यायची. तर योगपट्ट्या जोडून झालेल्या आहे. आता आतला जो ब्लाऊजचा कपडा असतो तो पूर्णपणे बाहेर काढा आणि हा आपला पुढचा पॅटर्न इथं तयार होतो. अशा प्रकारे मी दुसऱ्या साईडचा पॅटर्नही तयार करून घेतलाय. आता या ब्लाऊजची याच्या पुढची शिलाई अगदी आपल्या नॉर्मल ब्लाऊज प्रमाणे राहील, म्हणजे हुक आणि आईची पट्टी लावायची, शोल्डर जोडायचे आणि नॉर्मल ब्लाऊज प्रमाणेच बाह्या जोडून फिटिंग करून टाकायची. बाकी याची फिटिंग खूप छान बसते, कारण जसं की मी सांगितलं हा क्रॉस कपडा असतो आणि क्रॉस कपडा अंगात घातला की अंगाप्रमाणे खेचला जातो कमी जास्त. त्यामुळे या ब्लाऊजला तुम्ही नक्की ट्राय करा, मला नक्की सांगा हा ब्लाऊज तुम्हाला कसा बसला आणि कसा आला तेही कळवा. काही शंका असतील तर नक्कीच विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.